नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण आहोत उधळला श्री हॉटेलमध्ये. आपण थांबलेलो आहोत, तर आपण जाणार आहोत आता मालवण बीचला आणि तिथे जाऊन बघूया स्कूबा डायव्हिंग. आणि कारण की आपण सकाळीच उतरलो ट्रेनमधून, तर आता जवळपास 2:30 वाजले, तर मला वाटते मालवण बीचपर्यंत जाईपर्यंत 3:30 आपल्याला होतील. सो त्या तिथे आपण जाऊन आता काय परिस्थिती आहे आणि पटकन जर आपला नंबर येणार असेल तर स्कूबा डायव्हिंग आणि पॅरासिलिंग करूया. आणि तिथून आपण जाणार आहोत देवबाग बीचला सनसेट बघण्यासाठी. सो एकंदरीत आज फुल धमाल करणार आहोत. आणि या इथे जरासं सामान आमचं अस्ताव्यस्त पडलं, कारण आम्ही जस्ट आलो आहे आणि पटकन चेंज करून आम्ही निघालेलो आहे मालवण बीचला. सो हे अशा प्रकारे आमचं छोटंसं हॉटेल आहे, बाहेरून सुद्धा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आणि या इथे येण्यासाठी आम्ही गुरुस्थान मोटर्सकडून बाईक आपण रेंटवरती घेतली होती. सो जर मी तुम्ही त्यांचे नंबरसुद्धा तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, कारण की 500 रुपये काहीतरी रेंट आहे आणि जर न्यू बाईक असेल विदिन 6 महिने वर्षभराची तर 600 रुपये, तर आम्ही नवीनच बाईक आहे ती घेतलेली आहे. सो चला आता आपण मस्तपैकी मालवण बीचला जाऊया. या इथे आपण या श्री हॉटेलमध्ये स्टे केले, ऑनलाईन तिकीट सॉरी ऑनलाईन बुक केलेलं आहे. आणि काजल आणि मी मस्तपैकी तयार होऊन चाललो आहे आपल्या जुपिटरवरती डायरेक्ट बीचवर. कसा होता आजचा प्रवास? मस्त होता, छान होता. आणि जेवण? ठीक होता, एवढं खास नव्हतं जेवण. तर आपण मस्तपैकी असे गुरुस्थान मोटर्सकडून असे ज्युपिटर घेतले. हे नवीन असल्यामुळे आपल्याला 600 रुपये पर डेचं म्हणजे 24 आवर्स रेंट लागलेलं आहे, नाहीतर नॉर्मल 500 रुपये घेतात. सो चलो आपण येऊन पोहोचलेलो आहोत मालवणच्या या समुद्र किनाऱ्यावरती. आणि माझ्यासमोर जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला आहे, त्या तिथे गेल्या वेळेलासुद्धा मी या किल्ल्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी या इथे डाव्या साईडला देतो आहे. आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आल्याच्या नंतर मी अजून एक किल्ल्याचा जो सिंधुदुर्ग किल्ल्याचा उपकिल्ला आहे त्याचा व्हिडिओ बनवलेला पदमदुर्गाचा. या इथे समोर हा जो छोटा खाने किल्ला आहे हा पदमगड आहे, हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा उपकिल्ला आहे. गेल्या वेळेला कमरेभर पाण्यात ना आपण या इथून गेलतो. जर तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल तर नक्की या इथून आपण कमरेभर पाण्यातून आपण या ठिकाणी या समोर पदमगडाकडे गेलेलो. मग आत्ता ओहोटी आहे त्यामुळे इथून आपण चालत जाऊ शकतो, पण थोड्याच वेळात मला वाटतं या इथे भरती येईल. सो भरती यायच्या आत आपण जाऊन मस्तपैकी कडक असे ड्रोन शॉट घेऊया. गेल्या वेळेला आपण आलो त्यावेळेला आपल्याकडे ड्रोन नव्हते, बट आत्ता आपल्याकडे ड्रोन आहे. सो मस्तपैकी असे फुटेज येणार आहे. आणि मला इंस्टाग्रामला जर फॉलो नसेल केलं तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, कारण की त्या तिथे सुद्धा मी खूप छान छान रील्स छान छान ड्रोन शॉट्स अपलोड करत असतो. प्रत्येक गडकिल्ल्यांवरती आपल्यासोबत एक पाहुणा असतोच असतो, या इथे सुद्धा हा आपल्यासोबत आल्या एवढं पाण्यात ना तुला तुझ्या फेमस करू दुंगा फेमस.
अशा प्रकारे मस्त सिंधुदुर्ग किल्ल्याचे आणि मालवण बीचचे आपण ड्रोन शॉट्स घेतले आणि आता आपण जवळपास 5-6 झालेत, तर इथून जातो आपण देवबागला, कारण की देवबागला सनसेट बघायचं आपल्याला खास. सो सनसेट पाहूया मस्तपैकी आणि तिथेसुद्धा मस्त ड्रोनचे शॉट्स घेऊया, कारण की सनसेट होताना सनसेट समुद्राच्या साईडला होतो आणि बीचवरती त्याचा उजेड पडतो, त्यामुळे तिथला एक बोलतात ना जरा विहंगम असा असणार आहे. सो आपण आता तिकडे जाऊया, मला वाटतं एक 1.5 तास लागेल आपल्याला तिथे पोहोचायला. प्रत्येक ठिकाणी अशा आपल्याला पाहुणे भेटतात. चल मित्रा, बाय बाय, टाटा, शी यू. सॉरी, अरे कॅमेरा चालू, मला माहितीच नाही, थोडं भारी वाटतं ना याच्यावरती. सो फायनली आता आपण आलेलो आहोत देवबाग बीचला आणि या इथे एक 4-5 स्पॉट आहेत जे तुम्ही बोटीने कवर करू शकता. पर पर्सन या इथे 500-700 रुपये घेतात, पण आत्ता वेळ 6-6:30 होत आलेत आणि थोड्याच वेळात सूर्य मावळतीकडे जाणार, तर मला नाही वाटत थोडे पॉईंट्स आपले कवर होतील. सो नेक्स्ट टाईम ज्या वेळेला आपण येऊ त्यावेळेला बोटीने सर्व ते पॉईंट कवर करायचा प्रयत्न करूया. सो अशा प्रकारे सूर्यदेवांचा अस्त होतो आहे, सूर्यास्त होतो आहे आणि या इथे उभं राहून इतकं भारी वाटतं, मनाला प्रसन्न वाटतंय. सो फायनली ही देवबागची मजा घेतल्यानंतर आता आपण कुठे जाणार आहोत जेवायला. काय खाणार आहे? मच्छी थाळी, फिश थाळी खायला आम्ही जाणार आहोत आता मस्त पैकी. स्टे ट्यून आणि भारीतली भारी मच्छी आपण शोधून काढूया. मॅडमला खायची आहे बाबा, मी मच्छी नाही खात, आपण व्हेजिटेरियन आहोत आणि कधी कधी अंडी एगिटेरियन आणि चिकन पण खातो, चिकन टेरियन पण, मग मच्छी नाही खात मी. मच्छी खाऊया, आज मच्छी ट्राय करूया. चालू, मॅडमने दिला आदेश मच्छी खायचा तर मच्छीच खायची. चला मस्तपैकी जाताना इथे आपल्याला खेळ बघायला मिळाले, जे देवाची वेगवेगळी रूपं राक्षसांची रूपं या इथे नाचत होते आणि मस्तपैकी शूट करायला मिळालं आपल्याला. पहिल्यांदा आपण असं काहीतरी शूट केलेलं आहे. सो आपण आता देवबागमध्येच आहोत, आता आपण चाललो आहे मालवण बीचकडे. सो या इथे आपण श्री महापुरुष हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत फिश थाळी खाण्यासाठी आणि या इथे मस्तपैकी असं झोपाळा आहे.
मस्त इथं बसूया आणि जेवणाचे ऑर्डर दिलेत तर ऑर्डर येईपर्यंत आपण वाट बघूयात. फिश थाळी येईपर्यंत काय करायचं असा विचार पडला होता. आकाश फोनवरती आहे, काजल मस्त फोटो बघते, हा आपल्याच विचारामध्ये. मात आपण काय करूया, आपण मस्त झोका जेवूया आणि दिवसभराचा शीन दूर करूया. काय सांगू, एवढं भारी वाटतं ना. तिथं आता झोप लागेल 2 मिनिटामध्ये मला, इतकं भारी वाटतं. मस्तपैकी गरमागरम अशी कोळंबी फ्राय आलेली आहे. सो फायनली आपली आलेली आहे व्हेज थाळी. मॅडमने मागवलेले आहे पापलेट. खुशी देख रे. सो अशा प्रकारे फायनली आपली फिश थाळी खाऊन झालेली आहे आणि आपण आता चाललोय हॉटेलवरती. सो लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.